योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या. योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी आमदार दिलीप माने, राजशेखर शिवदारे, दिलीप पतंगे, डॉ प्रगती बागल, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत रमण शेट्टी, चेअरमन महेश ठोसे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान यावेळी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी शुभेच्छा दिल्या. ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷದ ತನಕ ಪ್ರತಿ ಸಲನೂ ಕೂಡ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾನು ಉಪಸ್ಥಿತಿದ್ದೀನಿಲ್ಲ ಅಂತನ್ನುವಂತ ಸಾಕ್ಷಿದಾರ ಅದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದು ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ ಅಂತ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಕ ಸಾಧ್ಯ ಐತಿ. 1990 ಅಂದ್ರೆ 1997 ಸಾಲಿ ಸ್ಥಾಪನಾ ಆಯ್ತು. ಇವಾಗ ಏನಪ್ಪಾ ರಜತ ಮಹೋತ್ಸವ ಏನಪ್ಪ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ರೌಪ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ಹೊಸ್ತಾ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮುಂಬರುವ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಇದು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗನಿಸಿದ ಮಟ್ಟಿಗೆ ಸುವರ್ಣ ಮಹೋತ್ಸವ ವರ್ಷನೂ ಕೂಡ ಆಚರಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಭಗವಂತ. दरम्यान पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत रमण शेट्टी यांनी यावर्षी ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आल्याचं सांगितलं. आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या काही कर्ज योजना आहेत त्यामध्ये सुवर्ण अलंकार खरेदी कर्ज योजना जी आहे ते 9% व्याजदर होतं. त्याला येणाऱ्या 10/9/2023 पासून 15/11/2023 दसरा दिवाळी फेस्टिवल या निमित्ताने 9% 8% व्याजदर जाहीर करत आहोत. ग्रहकर्ज योजना जी आहे ते 14% व्याजदर होता, आज ते ग्रहकर्ज योजना 10% आज जाहीर करत आहोत. महाकर्ज योजना जी आहे ते 12% होतं, ते आज 11% जाहीर करीत आहोत. योगीनाथ रौप्य महोत्सव वर्षाच्या ठेव योजना 12 महिन्यासाठी 9% होतं, ते 8% जाहीर करत आहोत. विशेषतः आभार मी माझ्या योगीनाथ परिवारातर्फे माझ्या पतसंस्थेच्या कर्जदारांचे म्हणतो की तुम्ही कर्ज घेतला तर ती वेळेवर परतफेड केला, म्हणून आज आम्ही एवढ्या भव्य स्वरूपात या पतसंस्थेचं कामही करू शकलो, तुमच्या समोर एवढं त्याचं भव्य स्वरूप दिसत आहे. तर पतसंस्थेच्या सर्व कर्जदार, ठेवीदार, सभासद व माजी संचालक या सर्वांचे या प्रसंगी महादेव जावळे, डॉक्टर नारायण नायडू, अप्पाराव विभूते, डॉक्टर राजीव मठ, संतोष मंठाळकर, सुनील पुजारी, चंद्रकांत जडगुणार, सुनंदा जावळे, अरुणा ढंगे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते.